श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना स्वतःचा आदर नेमका कसा करायचा? स्वतःचा आदर आपल्याला स्वतः करता आला पाहिजे. श्रोते हो, जे तुम्हाला विचारत नाहीत ना, त्यांना वेळ देणं थांबवा. दुसऱ्यांजवळ भीक मागणं हे कायमचे बंद करा. गरजेपेक्षा लोकांना जास्त बोलू नका. श्रोते हो, लोक तुमचा आदर करत नाहीत तेव्हा त्यांना त्वरित सामोरं जा. इतरांच्या जेवणावर तुमचं जेवण जास्त खाऊ नका. काही लोकांकडं भेटायला जाणं कमी करा, विशेषतः जेव्हा ते तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा. श्रोते हो, स्वतःमध्ये गुंतवणूक करा आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांबद्दलची निंदा नालस्ती हे ऐकणं कायमचं बंद करा. बोलण्यापूर्वी विचार करा, लोक तुमच्यावर किती मूल्य देतात. हे 80% तुमच्या तोंडातून काय येतं यावरच अवलंबून असतंय. श्रोते हो, नेहमी तुमचा सर्वोत्तम देखावा ठेवा. तुमच्याकडं कसं पाहावं हे तुमच्या कपड्यावर आणि तुमच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. फक्त प्रेमाचं नातं नाही तर प्रत्येक नात्यामधलं प्रेम जपणं गरजेचं असतं. तुटलेलं मिळालं तरी चालेल, पण ते फक्त आपलं असावं. मग त्यावर कोणाचाही अधिकार नसावा. ज्या व्यक्तीसाठी आपण एक क्षणही राहू शकत नाही तीच व्यक्ती आपल्याशिवाय खूप सुखी असते. आपण मात्र त्या व्यक्तीच्या आठवणीत रडत बसत असतो. काही माणसं सारखं सारखं आपल्याला टाळतात. ती माणसं आपण चिडून त्यांच्याशी वाद घालावा आणि त्यांना बोलणं बंद करायला कारण भेटावं म्हणून असं करतात. संसाराची सेवा करण्यासाठी इतरांना उपदेश न देता स्वतःमध्ये सुधारणा केल्या तर पुरेसं असतं. देवाने सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढं आपल्याला बोटं दिलीत, कारण त्यांनाही माहिती नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागते. अहंकार हा वाऱ्यासारखा असतो. फरक फक्त एवढाच की वाऱ्यानं झाडाची पानं तुटतात आणि अहंकारानं जवळची माणसं. विश्वासघात हा शब्द ज्याच्या डिक्शनरीत नसतो अशा निरागस माणसाच्या आयुष्यात विश्वासघाताचं वादळ येतं. फक्त एक भाऊच असतो जो आपली वडिलाप्रमाणे प्रेम करू शकतो आणि आईप्रमाणे काळजी घेऊ शकतो. तुमचा पैसा, तुम्ही केलेला प्रत्येक गुन्हा लपू शकतो, पण देवाच्या न्यायालयात अशा चोर वाटा नाहीत. खूप महाग असतो हा स्वाभिमान. तो जपला की व्यक्ती चुकीची किंवा वाईट ठरवली जाते. खरं प्रेम झाल्यावर त्रास होत नाही, त्रास होतो खोट्या व्यक्तीवर खरं प्रेम झाल्यावर. उगाच कोणी कोणासाठी रडत नसतं. आश्रू तेव्हाच येतात जेव्हा प्रेम खरं असतं. खरंच नवरा बायकोचं नातं हे भारी असतं. नवऱ्याला कोणी बोललं तर बायकोला आवडत नाही आणि त्याच्या बायकोला कोणी बोललं तर नवऱ्याला आवडत नाही. लगेच एकमेकांची बाजू घेतात. विचार चांगले आणि मन निर्मळ ठेवा आणि कोणालाही फसवू नका. परमेश्वर काही कमी पडू देणार नाही.
असंख्य अपूर्ण स्वप्न असतात या मनात, असंख्य दुःख असतं या जगात. प्रत्येकाला मायेची एक थाप हवी असते निराश झालेल्या आयुष्यात. दुसऱ्याचं ऐकून तुटावं, नातं एवढं पण हलकं नसावं. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका, कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो. ज्या माणसाची नीतिमत्ता चांगली असते देव त्याला कधीच काही कमी पडू देत नाही. अस्थि विसर्जनासाठी अनेक घाट असतील, पण आठवणींचं विसर्जन करता येईल असा एकही घाट नाही. अडचण ही जीवापेक्षा मोठी नसते, फक्त ती लायकीच्या लोकांसमोर मांडली पाहिजे म्हणजे बरोबर पर्याय निघतात. काही काही शब्द वाक्य विधान ही फार भयंकर असतात, ती मोघम असतात, पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद ही साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूपेक्षा अफाट असते. सगळंच जर विरोधात घडत असेल तर थोडं थांबलेलं आणि माघार घेतलेलं कधीही चांगलं असतं. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सारखा नसतो, कधी सुख तर कधी दुःख हा जगण्याचा नियम आहे. यामध्ये परिस्थिती कशी का असेना, फक्त आपण आपली मनस्थिती बदलायची नसते. कितीही देवधर्म केलं आणि कितीही देवाचं स्टेटस ठेवलं तरी काही होत नसतं, कारण देव हा कर्म बघतो, स्टेटस नाही. मन दुखावल्यावर माफी मागून काही फायदा नाही, माणूस मेल्यानंतर कौतुक करून काही फायदा नाही. माणूस आहे तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही, आणि एकदा का नशिबातून गेला माणूस तर पुन्हा आपल्याला भेटत नाही. लोकांना घाबरणं बंद करा. पैसा, मान सन्मान, रुतबा, आबरू आपण स्वतः मिळवतो, कुणी घरी आणून देत नाही. कष्ट घेतो आपण, त्यामुळे घाबरा फक्त स्वतःला. जे हवं आहे ते मिळत नसेल तर जे मिळाले त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दगडात देव सापडला असता तर पायरी कधीच बनली नसती. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक माणसांकडून चांगल्याचीच अपेक्षा केली असती तर जीवनाला आंबट गोडपणा कळला नसता. आनंदी मन आणि चांगल्या भावना ही जीवनाची खरी संपत्ती आहे. स्वतःसाठी जगायला शिका, इथं कोणी कोणाचं नसतं. आपण कोणावर किती प्रेम करतो हे महत्वाचं नाही, पण ज्या व्यक्तीवर करतो ती आपल्याला किती महत्व देते हे मात्र महत्वाचं आहे. आई किती अडाणी असली तरी शिकवण आणि संस्कार देण्याची जी क्षमता तिच्यात असते ती जगातल्या कुठल्या शाळेत मिळत नाही.